अकोला जिल्ह्यातील युवकांनी एकत्र येऊन आपल्या स्वप्नातील अपेक्षित अकोला कसा असावा यासाठी युथ मीट घेण्यात आली. यामध्ये अकोल्यासाठी नवीन संकल्पना मागण्या व्यवस्थेसमोर मांडण्यासाठी युथ मीट हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये जवळपास जिल्ह्यातील 50 ते 60 युवक युवतींनी एकत्र येत आपल्या मागण्यांचा जाहीरनामा तयार केला, ज्यामध्ये अकोला जिल्ह्यात किंवा अकोला जिल्ह्यातील गावोगावात कुठल्या सुखसुविधा किंवा गरजांची पूर्तता झाली पाहिजे यावर भर देण्यात आला. आता अकोल्यातील युवक शिक्षणाचा उपयोग फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी नव्हे तर समाजाच्या हक्कासाठी, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी करत आहेत हे प्रकर्षाने जाणून आले. शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य इत्यादी क्षेत्रावर युवांच्या 5 गटांमध्ये चर्चा करण्यात आली. मसुदा समितीच्या माध्यमातून युवा जाहीरनामा तयार करण्यात आला. लवकरच पत्रकार परिषद घेऊन अकोल्याचा जाहीरनामा जाहीर करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. महावाईस न्यूज साठी संतोष कुमार गवई, अकोला. नमस्कार. आज अकोल्यातील गांधी जवाहर बागेमध्ये अकोल्यातील सर्व तरुणांनी पहिल्यांदाच एकत्रित येऊन अकोल्याचं भविष्य ठरवण्याचं काम केलं, म्हणजेच की अकोल्याचा जाहीरनामा तयार करण्याचं काम केलं. हा जाहीरनामा शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य, पाणी, वीज, जमीन, शेती क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांवरती चर्चा करण्यात आली. आणि मग शेतकऱ्यांना काय हवं आहे, बेरोजगारांना नोकरीची समस्या कशी आहे, कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल, किंवा इथं नवीन इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं होईल, इंडस्ट्री कशा येतील, इथं रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, इथली शिक्षणाची व्यवस्था कशी निर्माण होईल, बसस्टँडवरती एखाद्या आईला बाळाला दूध पाजायचं असेल तर हिरकणी कक्ष कसा उघडता येईल, गांधी रोडवरती जर आम्ही बाजारामध्ये गेलो तर आमच्या आया बहिणींसाठी तिथे शौचालयाची व्यवस्था नाही तर ती व्यवस्था कशी उभी करता येईल, किंवा जो वर्ग हा समाजापासून सुटलेला आहे, मागे राहिलेला आहे, किंवा शाळा बंद होत आलेल्या आहे, ह्या बंद होणाऱ्या शाळा सुरू करून हा अकोला पुन्हा कसा संपन्न करता येईल यासाठी पहिल्यांदाच अकोल्यामध्ये ही युथ मीट घेण्यात आलेली आहे. आणि या युथ मीटच्या माध्यमातून अकोला भविष्यातला अकोला कसा असेल, ती अकोल्याचं भविष्य ठरवणारा जाहीरनामा आम्ही सगळ्या तरुणांनी एकत्रित मिळून तो जाहीरनामा तयार केलेला आहे. लवकरच पत्रकार परिषद घेऊन हा जाहीरनामा देखील प्रसारित करण्यात येईल. आणि सोबतच आता गावागावांमध्ये जाऊन, वाड्या वस्त्यांवरती जाऊन आम्ही या बैठकी सुद्धा घेणार आहोत. आणि लोकांची सुद्धा काय कल आहेत, लोकांनाही काय वाटते की अकोल्याचा काय जाहीरनामा असला पाहिजे, तर या संदर्भात आम्ही सातत्यानं आता प्रयत्नशील राहू आणि ग्राउंडवरती काम करू.